कोरोनाचे वाढते संकट आणि त्यामुळे सतत वाढणारे लॉकडाऊन यामुळे सर्वांनाच आर्थिक विवंचना सतावत आहे. अशा परिस्थितीत दिलासा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना नफा ना तोटा या माध्यमातून किराणा मालाची विक्री केंद्र सुरू करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज माजी आमदार अपूर्व हिरे, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सातपूर अध्यक्ष जीवन रायते यांच्या संकल्पनेतून सातपूर विभागात 5 केंद्रांवर हा माल उपलब्ध करून दिला गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय नेते पवारसाहेब भोगवळ साहेब यांची जी संकल्पना का 20% राजकारण 80% समाजकारण या दृष्टीने आमच्या सातपूर विभागामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आमच्या विभागाचे अध्यक्ष जीवनराव राहते, कार्याध्यक्ष समाधानजी तिवडे, सरचिटणीस गोकुल विकास सोनवणे, आज मला वाटतं सातपूर भागामध्ये 5 केंद्र चालू झाले. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो व सातपूर भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. यामध्ये प्रथमतः 2 अत्यंत गरजेच्या वस्तूंची म्हणजे साखर आणि खाद्यतेल याची विक्री होणार आहे. याबद्दल अधिक माहिती दिली अपूर्व हिरे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ना नफा ना तोटा या माध्यमामधनं किराणा मालाची विक्री किंवा लोकांना उपलब्धता या ठिकाणी सुरू करून दिली आहे. खरोखर जनतेचं हित लक्षात घेऊन हा सगळा उपक्रम या ठिकाणी सातपूरकरांना खूप फायद्याचा ठरेल याची मला खात्री आहे. सध्या जरी 2 वस्तू असल्या तरी हळूहळू 10 गरजेच्या वस्तू या केंद्रांवर उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली. या केंद्रांवर साखर 35 रुपये किलो तर तेल 90 रुपये किलोने विक्री होणार आहे. सातपूरमध्ये सातपूर कॉलनी, शिवाजी गार्डन, सातपूर महादेव नगर, अशोकनगर खालचा बस स्टॉप, अशोकनगर पवार संकुल, श्रमिक नगर, गणेश मंदिर या 5 ठिकाणी हे केंद्र सुरू असणार आहेत अशी माहिती जीवन रायते यांनी दिली. या बेसवर आपण हे केंद्र चालू केलेलं आहे. नानापणा तोटा याचं असं आहे, कोरोनामुळे आज लोकांना जे काही संकट आलेले आहे, आज लोक बेरोजगार झालेले, लोकांचा रोजगार नाही, अशा उद्देशाने आज आपण लोकांना स्वस्त दरात पुढे मिळेल आपल्याला. आज आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत लोकांना आम्ही आलेल्या भावात मटेरियल देणार आहे. या निमित्तानं लोकांची आम्ही एक जनसेवा पक्षामार्फत एक जनसेवा होती आहे. त्यामुळे केंद्राच्या मार्फत असे 5 सातपूर विभागात 5 केंद्र चालू केलेले, 1 सातपूर गावामध्ये केलेले, 1 सातपूर कॉलनी, अशोकनगर असेल, श्रमिक नगर असेल, 5 ठिकाणी चालू केलेले आहे. तरी सदर दुकानातून जास्तीत जास्त नागरिकांनी माल खरेदी करावा असे आवाहन रंजन ठाकरे यांनी केले. आता सुरुवातीला साखर आणि तेल घेतलंय, परंतु नागरिकांचा प्रतिसाद बघून अजूनही जीवनावश्यक वस्तूंचा समावेश या ठिकाणी केला जाईल. आज सातपूर विभागामध्ये या ठिकाणी 5 केंद्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागाचे अध्यक्ष जीवन रायते असतील, युवकांचे अध्यक्ष असतील, बाळासाहेब जाधव असतील, या सर्व राष्ट्रवादीचे जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्या संकल्पनेतून यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा या पहिल्या केंद्राचं उद्घाटन माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सातपूर विभागातील पदाधिकारी, नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, विभागीय अध्यक्ष जीवनजी रायते, सरचिटणीस विकास सोनवणे, युवक अध्यक्ष निलेश बंधुरे, कार्याध्यक्ष समाधानजी तिवडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, युवक सिद्धार्थ काळे, प्रभाग अध्यक्ष प्रदीप मुंडे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पुणतांबेकर, दत्तात्रय वामन, नवराज रामराजे, सहचिटणीस अरुण पाटील तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होती. यावेळेस सोशल डिस्टन्सिंग व शासनाचे सर्व नियम पाळत हा कार्यक्रम संपन्न झाला. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.